सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, आपल्याला कल्पना आहे की संपूर्ण जगामध्ये फळ आणि भाजीपाल्याच्या उत्पादनामध्ये आपल्या देशाचा दुसरा क्रमांक लागतो. याचा अर्थ असा आहे की फळांसोबत आपल्या देशामध्ये भाजीपाल्याचं सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जातं. भाजीपाला पिकांचा जेव्हा आपण विचार करतो तर आपल्या लक्षात येईल की सर्वात महत्वाचं पीक आहे कांदा. महत्वाचं यासाठी आहे की जर गृहिणीला घरात किचनमध्ये जर कांदा नसेल तिच्याजवळ तर तिला स्वयंपाक करणं कठीण होईल. किंबहुना एखादी भाजी जर रुचकर करायची जर तिला सांगितलं कांद्याशिवाय तर मला असं वाटतं की तिच्यापुढे फार मोठं आव्हान असणार आहे. त्यामुळे कांदा हा आहारात अत्यंत आवश्यक आहे आणि त्याचे औषधी गुणधर्मसुद्धा भरपूर आहेत. म्हणजे आपल्याला कल्पना आहे की आपल्या देशामध्ये जवळपास महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश अनेक राज्यांमध्ये, या मुख्यत्वे या चार राज्यांमध्ये, पण अनेक राज्यांमध्ये कांद्याची फार मोठ्या प्रमाणावर, थोड्याफार प्रमाणावर लागवड केली जाते. आपल्या राज्याचा जर विचार केला तर आपल्या राज्यामध्ये आपल्याला माहिती आहे की नाशिक, पुणे, सातारा, नगर, धुळे, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये कांद्याची लागवड केली जाते. नाशिकचा कांदा आपल्याला माहिती आहे की लासलगाव, निफाड, पिंपळगाव, बसवंत हा कांदा तर सुप्रसिद्ध आहेच आहे. म्हणजे आपल्या देशात जेवढं कांद्याचं उत्पादन केलं जातं त्याचा जवळपास 25% कांदा हा केवळ महाराष्ट्रात उत्पादित केला जातो. म्हणजे ही जरी एक चांगली गोष्ट असली तरी नाण्याची दुसरी बाजू आपल्याला हे सांगतं की जी प्रति हेक्टरी उत्पादकता आहे, म्हणजे जेव्हा आपण आपल्या देशातील कांद्याची उत्पादकता प्रगत राष्ट्रांच्या उत्पादकतेसोबत जेव्हा आपण त्याची तुलना करतो तेव्हा ती अत्यंत कमी आहे. म्हणजे आपण जर विचार केला तर अमेरिकेमध्ये, चीनमध्ये आणि नेदरलँड्समध्ये जवळपास 35 ते 40 टन प्रति हेक्टरी कांदा उत्पादित केला जातो आणि तेच आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये हीच उत्पादकता जवळपास 8 ते 10 टन प्रति हेक्टरी एवढी आहे. म्हणजे कमी आहे. याचा अर्थ असा की कुठेतरी तंत्रज्ञान आपल्याला अवगत नाही किंवा तंत्रज्ञानाचा अभाव आहे किंवा आपण कुठेतरी कमी पडतोय हे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. आणि म्हणूनच आज कृषी दर्शन या कार्यक्रमाअंतर्गत कांदा लागवड तंत्रज्ञान आपण आपल्या चर्चेसाठी, आपल्या माहितीसाठी हा विषय निवडलाय आणि हा विषय आपल्या टीव्हीच्या स्क्रीनवर आपल्याला दिसतोय. मंडळी, या विषयावर आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत डॉक्टर विनायक जोशी. जोशी सर हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी नगर जिल्ह्यामध्ये आहे, तिथे उद्यान विद्या विभागामध्ये कांदा पैदासकार या पदावर कार्यरत आहेत आणि अत्यंत महत्वाची माहिती त्यांच्याकडे आहे कारण अनेक वर्ष या विषयाला अनुसरून ते कार्यरत आहेत आणि कांदा लागवड तंत्रज्ञान हे काही अंशी त्यांनी विकसित केलं आहे, त्याच्यावर संशोधन केलं आहे आणि मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी असल्यामुळे आज आपल्याला तज्ज्ञ म्हणून ते लाभले आहेत. सर नमस्कार. नमस्कार. कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. सर, आपला लाईव्ह फोन इन प्रोग्राम आहे हा, त्यामुळे दर्शकांना हा कार्यक्रम चालू असताना आपल्याला फोन करून काही प्रश्न विचारायचे तर पहिले त्यांना फोन नंबर सांगूया आणि मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. मंडळी, फोन नंबर आमचे नोट करून घ्या. पहिला नंबर आहे 2490-8050 आणि दुसरा नंबर आहे 2490-8850 आणि जे दर्शक मुंबई बाहेरून फोन करणार आहेत त्यांनी 022 हा एसटीडी कोड अगोदर फिरवायचा आहे आणि नंतरच फोन करायचा आहे. दर्शकांना माझी ही नम्र विनंती आहे की आपण टीव्ही बघत असाल आणि आपल्याला फोन करून प्रश्न विचारायचा असेल तर सर्वप्रथम आपल्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि स्पष्ट शब्दामध्ये, कमी वेळामध्ये आपण प्रश्न विचारा, म्हणजे वेळेची बचत होईल. सर सुरू करूया. सर, आता जेव्हा आपण कांदा लागवडीविषयी आपण जेव्हा चर्चा करतोय आणि आपला हा महत्वाचा विषय आहे तर आज आपल्या देशामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये कांदा लागवड तंत्रज्ञान जर डोळ्यासमोर आपण ठेवलं तर सद्यस्थिती काय काय सांगता? सद्यस्थितीमध्ये असं सांगता येईल जी, भारतामध्ये कांद्याखालीचं जे क्षेत्र आहे ते 14 लाख टनापर्यंत गेलेलं आहे. हो, त्याचं कारण आपल्या कांद्याची गुणवत्ता 14 लाख हेक्टरपर्यंत गेली आणि उत्पादन जे आहे देशाचं ते 190 लाख टनापर्यंत आहे, मेट्रिक टन. बरोबर. आणि महाराष्ट्राचा जर विचार केला हो तर महाराष्ट्रामध्ये कांद्याखाली 4 लाख हेक्टर क्षेत्र, म्हणजे भारताचे जवळपास 1/3 क्षेत्र हे कांद्याखाली आलेले आहे. आणि महाराष्ट्राची उत्पादन क्षमता जी आहे, पूर्ण उत्पादन महाराष्ट्रातून निघतं ते 60 लाख टनापर्यंत गेलेलं आहे, म्हणजे बरोबर भारताचे 1/3 उत्पादन आपलं आहे. बरोबर. परंतु ही जी उत्पादन क्षमता आहे अमेरिका, चीन किंवा नेदरलँड यांच्याशी जर तुलना केली तर आपण फार माग आहोत. बरोबर. आता अमेरिकेचं जर उदाहरण घेतलं तर 42 टन त्यांचं आहे, ते आपण 8 ते 10 टनापर्यंत आता तुम्ही सांगितले हो, ते ही उत्पादकता वाढण्यासाठी आपल्याला काय करता येईल याच्याकरता महात्मा फुले कृषी विद्यापीठाने 1982 सालापासून कांदा या पिकावर संशोधन हाती घेतलेलं आहे. आणि कांदा या पिकावर संशोधन हाती घेण्याचं दुसरं कारण म्हणजे आपल्याला सलग जे बाजारभाव मिळतात
ते एकसारखे नसतात. बरोबर. काही वेळी कांदा 2 रुपये किलो प्रमाणे विकला जातो, तर काही वेळी तोच कांदा 50 रुपये किलो प्रमाणे विकला जातो. बरोबर. म्हणजे काही वेळेस असू तर काही वेळेस डोळ्यामध्ये असू. बरोबर. असं हे कांद्याचं प्रकरण आहे. बरोबर. तर याच्याकरता काय संशोधन करायला पाहिजे याचा आपण विद्यापीठाने विचार केला आहे. जी सर, आपण खूप छान सांगितलं, कारण हे कांदा जितकं महत्वाचं पीक आहे आणि आहार खूप महत्वाचं आहे, पण तितकं संवेदनशील आहे, कारण कधी ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणतं तर कधी शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये हे पीक पाणी आणतं, कारण त्याचे भावच तसे चढउतार होत असतात. सर, आता आपण जेव्हा कांद्याचा लागवडीचा विचार करतोय, तर आपल्या राज्यामध्ये कांद्याची लागवड केव्हा केली जाते? कांद्याची आपल्या महाराष्ट्रामध्ये जी तेवढं एक आपण फायदेशीर आहोत कांद्याच्या बाबतीत. हो हो. जगामध्ये कांद्याची लागवड वर्षामधून एकाच सीझनला केली जाते. याचं कारण त्यांच्याकडे लॉंग डे व्हरायटी आहे, म्हणजे जास्त कालावधीचे 160 ते 180 दिवस लागतात कांदा लागवडीपासून कांदा हार्वेस्टिंग काढणीपर्यंत. परंतु महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 90 दिवसापासून 140 दिवसापर्यंत जाती उपलब्ध आहेत. आणि महाराष्ट्रातले हवामान जे आहे त्यासाठी आपण वेगवेगळ्या जाती विद्यापीठाने विकसित केलेल्या आहे. आता उदाहरण द्यायचं झालं, महाराष्ट्रामध्ये खरीप जून जुलैमध्ये हंगाम सुरू होतो, उशिरा खरीप, आता सध्या रांगडा सीझन त्याला म्हणतात, तो साधारण सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये त्याची लागवड असते. तर रब्बी हंगाम हा जो याची लागवड आहे नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत चालते, त्याला उन्हाळी हंगाम सुद्धा आपण म्हटलं जातं. तर असे 3 प्रकारचे हंगाम महाराष्ट्रामध्ये घेतले जातात. सर, आता बोलता बोलता आपण बोललं की रांगडा कांदा, तर सर हा रांगडा कांदा म्हणजे नेमकं काय आणि लागवड नेमकी केव्हा करायला पाहिजे? रांगडा कांदा म्हणजे आता जो खरीप सीझन आहे जून पासून सुरू होतो, जून जुलै पासून, आणि रब्बी सीझन नोव्हेंबर ते जानेवारी पासून सुरू होतो, तर त्याच्या मधला सीझन, तर हा जो सीझन आहे त्याला उशिरा खरीप सुद्धा म्हटलं जातं, म्हणजे रांगडा कांदा. तर ह्याची जे रोपवाटिका आहे रांगडा कांद्याची ही जुलै ऑगस्ट मध्ये रोपवाटिकेमध्ये टाकली जाते, बियाणे त्याची पेरणी केली जाते, आणि हे रोप सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे शेतामध्ये पुनर्लागवडीची केली जाते, याला म्हणतात रांगडा सीझन. आणि याचा जो कांदा काढणीला येतो हा जानेवारी फेब्रुवारीमध्ये हा कांदा काढणीच तयार होतो. सर, आता रांगडा कांदा जो आहे त्याची लागवड जर शेतकऱ्यांनी करायचं ठरवलं तर त्याच्या काही विशिष्ट जाती आहे मग रांगडा कांद्याच्या? आता रांगडा कांद्याबद्दल मी तुम्हाला सांगायचं राहिलं, रांगडा कांदा हा रेग्युलर सीझन नाही कांद्याचा. याच्यामध्ये कांद्याला जे हवामान लागतं, जे वातावरण लागतं, ते रांगड्यामध्ये सापडत नाही. आता कांद्यामध्ये कसं आहे, कांदा लागवडीनंतर ताबडतोब त्याला थोडंसं थंड हवामान पाहिजे. परंतु ही जी लागवड होते हे ऑक्टोबर हिटच्या दरम्यान होते, त्यावेळेस थंड हवामान नसतं. बरोबर. त्यामुळे रांगडा कांद्यामध्ये जी पात आहे कांद्याची ती नुसती पात जास्त वाढते, कांदा पोसत नाही, कांदा पोसत नाही, आणि मान जाड होते. त्यामुळे कांद्यामध्ये डेंगळे येण्याचं प्रमाण, कांद्यामध्ये जोड कांद्याचं प्रमाण, कांदा नाशण्याचं प्रमाण, त्याचप्रमाणे कांद्यामध्ये सड होण्याचं प्रमाण हे या सीझनमध्ये जास्त असतं. आणि हा कांदा जो आहे हा साठवणुकीमध्ये टिकत नाही, हे त्याचं मूळ वैशिष्ट्य आहे. परंतु रब्बी कांदा जो मागच्या वर्षीचा आहे साठवणीतला, तो बाजारपेठेमध्ये संपलेला असतो. खरीप कांदा संपलेला असतो, मग दुसरा कांदा उपलब्ध नसतो, त्यावेळी ह्या कांद्याला बाजारभाव मिळतात, म्हणून शेतकरी बाजरी पिकानंतर हा कांदा करतात. म्हणजे सर, आता रांगड्या कांद्याची जर लागवड करायची तर नेमकी आपल्याला तारीख वाईज किंवा एखादा आठवडा किंवा महिना काय सांगता येईल आपल्याला? आता कांद्याचे म्हणजे बी पेरणी म्हणा किंवा रोपांचं स्थलांतर म्हणा, बी पेरणी जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून ऑगस्टच्या 15 ऑगस्ट पर्यंत साधारण रांगड्या कांद्याची बी पेरणी झाली पाहिजे. त्यानंतर 6 आठवडे म्हणजे सप्टेंबरचा शेवटचा आठवडा ते ऑक्टोबरचा पहिला आठवडा या दरम्यान रांगड्या कांद्याची लागवड झाली पाहिजे, तरच तो त्याला कालावधी सापडला जातो. आणि त्यातले त्यात गुणवत्तापूर्वक उत्पादन मिळवण्याच्या दृष्टीने हा कालावधी योग्य असल्याचं आपल्याला अनेक चाचणीमधून दिसून आलेलं आहे. बरोबर. सर, आता रांगडा कांदा असो किंवा आपला दुसरा कुठला कांदा असो, जसं खरीप हंगामातला असेल किंवा रबी हंगामातला असेल, तर सर आता जेव्हा याची लागवड करायची आहे तर आपल्याला हवामान किंवा जमीन याला नेमकी कोणत्या प्रकारची असायला हवी? आता कांदा पिकाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य अत्यंत सुदैवी आहे असं म्हणलं हरकत नाही. बरोबर. याचं कारण असं आहे, कांद्यासाठी ज्या जमिनी लागतात त्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. कांद्यासाठी जे हवामान लागतं ते महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. कांदा वर्षभर महाराष्ट्रात घेतला जातो, त्यामुळे कांद्याचं महाराष्ट्रातलं हे आगर हे देशामध्ये प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राची कांद्याची गुणवत्ता ही देशामध्ये प्रसिद्ध आहे, कांद्याची ही गुणवत्ता जगामध्ये प्रसिद्ध आहे. हो हो. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कांदा घेताना
हलकी ते मध्यम जमीन मोठ्या प्रमाणावर आहे. त्यानंतर कांद्याला लागणारं जे तापमान आहे रात्रीच्या वेळेचं 15 ते 20 डिग्री सेंटीग्रेड, दिवसा जे कांद्याला लागतं 25 ते 35 डिग्री सेंटीग्रेड, त्याचप्रमाणे कांद्याला जी आर्द्रता लागते 70 ते 75% ती देखील महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असल्यामुळं इथं कांद्याची गुणवत्ता नंबर एक ही मिळते. सर, आता आपण सांगितलं की कांदा उत्पादन घेण्यासाठी जे हवामान किंवा जी जमिनीचा प्रकार लागतो तो महाराष्ट्र त्या बाबतीमध्ये भाग्यवान आहे आणि त्यामुळेच आपण महाराष्ट्रामध्ये कांदा उत्पादित केला जातो. सर, आता जे आपण जमिनीचा प्रकार सांगितला की हलकी ती मध्यम, तर नाशिक जसं मी मगाशी सांगितलं की लासलगाव असेल किंवा निफाड असेल किंवा पिंपळगाव पासून या पूर्ण पट्ट्यामध्ये कांद्याची लागवड बघावयास मिळते, तर इथली जमिनी आणि हवामान याच्यासाठी पोषक आहे असं आपल्याला म्हणायचं आहे. बरोबर. सर, आता कांदा लागवड आपल्याला करायचं किंवा एखाद्या शेतकऱ्याला करायचं आहे तर सर्वप्रथम त्याची रोपं तयार करावी लागतात, म्हणजे रोपवाटिका तयार करायला पाहिजे. तर रोपवाटिकेचं एक तंत्रज्ञान असणार आहे, तर त्याविषयी दर्शकांना काही सांगता येईल आपल्याला? कांद्याची जर यशस्वी लागवड करायची असेल तर सर्वात प्रथम रोपवाटिका. सर, आपल्याकडे काही स्लाइड्स किंवा फोटोग्राफ काही आहे दाखवता येतील आपल्याला या बाबतीमध्ये? हो, कांद्याची रोपवाटिका जी ही स्लाइड दाखवता येईल आपल्याला? दाखवते. हा हा, दिसते. हो, बरोबर, स्क्रीनवर दिसते. हो, हे आता आपण सांगितलंच आहे गुणवत्ता वगैरे. बरोबर, बरोबर. सर, कांद्याचे जे यशस्वीचे जे सूत्र आहे ते सगळं रोपवाटिके पाठीमागे डरलेले आहे. आता रोपवाटिकेबद्दल खूप संशोधन विद्यापीठाने केलेलं आहे. बरोबर. रोपवाटिका पूर्वी सपाट वाक्यामध्ये करायचे, काही विद्यार्थी काही शेतकरी फोकून कांदा करायचे, ते बी बरंच त्याच्यामध्ये वाया जायचं, वाया जायचं. 10 ते 12 किलो हेक्टरी बी टाकायचे. विद्यापीठाने सांगितलं एवढं बी ते गरज नाही, 8 ते 10 किलो बियाणं कांद्यासाठी हेक्टरासाठी. सर, फोन येतोय वाशिमवरून, विशाल काही विचारू इच्छितात? हॅलो, ठीक आहे. हॅलो हॅलो हॅलो. सर, मला कांद्याची लागवड करायची आहे. हा हा, बोला विशालजी. सर, मला कांद्याची बोला बोला बोला, विचारा. तर सर, त्याच्यासाठी जमीन वगैरे कशी लागेल? जमीन आताच सांगितलंय. बरं, परत विचारू. सर, ते वाशिमवरून बोलतात आहे, म्हणजे विदर्भातून बोलतात आहे. हॅलो. हा, पूर्ण प्रश्न परत एकदा विचारा प्रश्न विशालजी. हॅलो. हा, बोला बोला. लागवड करायची ना तुम्हाला कांद्याची? सर, मला कांद्याची लागवड करायची आहे. हा, तुम्ही प्रश्न विचारा, टीव्हीचा आवाज कमी करून प्रश्न विचारा. कशी लागेल आणि कुठल्या प्रकारची क्वालिटी चांगली आहे कांद्याची? बरं, ठीक आहे. कांद्यासाठी मी आता सांगितलं हलकी ते मध्यम जमीन. आपल्याकडे भारी जमीन असेल तर त्याच्यामध्ये पाण्याचा निचरा जर उत्तम झाला तर भारी जमिनीत सुद्धा मग कांद्याची लागवड आपण करू शकता. आणि याच्याकरता विद्यापीठाने आता तुम्हाला रांगडा सीझनचा कांदा तुम्ही करणार आहात, परंतु त्याची वेळ निघून गेलेली आता. सर, हॅलो. त्यांनी फोन त्यांनी ठेवला असेल. सर, त्यांनी हे पण विचारलं की जर गुणवत्तापूर्वक आणि चांगल्या दर्जाचा जर कांदा आपल्याला घ्यायचा असेल तर मला असं वाटतं की त्यांना वाण पण विचारायचे होते त्यांना. आता जे त्यांना रांगडा कांद्याची वेळ आता हे निघून गेली रोप वाटिका टाकण्याची जी, आता इथून पुढे रब्बीसाठी त्यांनी हा विचार करावा. रब्बीसाठी विद्यापीठाने एन 241 नावाची एक जात, त्याचप्रमाणे अॅग्री फोर्ड लाईट रेड नावाची एक जात आहे, त्याचप्रमाणे राजगुरुनगर इथं संशोधन केंद्राच्या त्यांची भीमा सुपर नावाची जात आहे. या जातींचा त्यांनी जर वापर केला तर रब्बी हंगामातला कांदा त्यांचा व्यवस्थित येऊ शकतो. अच्छा, म्हणजे विशालजींना आपल्याला सांगता येईल की आपण रांगडा हंगामाचा कालावधी सर म्हणतात की निघून गेला, पण आपल्याला रबी हंगामामध्ये लागवड आपल्याला करता येईल. आणि भीमा सुपर नावाच्या जातीचा त्यांनी उल्लेख केला आहे, याचं जर बियाणं जर आपल्याला मिळालं तर त्याची लागवड आपल्याला रबी हंगामात करता येईल आणि वाशिम जिल्ह्यात पण करता येईल. सर, आता मगाशी आपण हा फोन आला त्यापूर्वी आपण सांगत होतात की आपल्याला रोपवाटिका तयार करायची, तर त्याचं तंत्रज्ञान अत्यंत महत्वाचं आहे. रोपवाटिकेचं तंत्रज्ञान विद्यापीठाने जे विकसित केलेलं आहे त्याच्यामध्ये रोपवाटिका ही गादी वाफा बनून तयार असली पाहिजे. गादी वाफ्यावर रोपं टाकणे हे अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी वाफ्याची आपण जी साईज आहे ती आपण निश्चित केलेली आहे. त्याच्यामध्ये वाफ्याची जी लांबी आहे ती 3 फूट 3 मीटर लांब, 1 मीटर रुंद आणि 15 सेंटीमीटर उंचीची ही गादी बनवायची आहे. गादी बनवण्यापूर्वी रोपवाटिकेमध्ये 2 गमिले शिया मावाचा जो वाफा मी जे सांगितला त्याच्यामध्ये 2 गमिले चांगले कुजलेले शेणखत, 250 ग्रॅम मिश्रखत सुफला म्हणा किंवा 19-19-19 म्हणा, तर अशा प्रकारचं
खत आणि कॉपर ऑक्सिक्लोराईड नावाचं बुरशीनाशक हे त्या मातीमध्ये मिसळून मग गादी तयार करणे. गादी तयार केल्यानंतर रुंदीशी समांतर 10 सेंटीमीटर लांब अंतरावर सरळ रेघा पडून त्याच्यामध्ये पातळसं बी भरायचं आहे. सर, याविषयी काही आपल्याकडे फोटोग्राफ्स किंवा काही आहे आपल्याकडे दाखवण्याला दर्शकांना? ही जी आहे बीज प्रक्रिया आहे. हा, याला कांद्याला ट्रायकोडर्मा नावाचं हे लावलं कल्चर, तर बियाची उगवण क्षमता वाढते. नंतर बियावर येणारे जे बुरशीजन्य रोग आहे त्याचं सुद्धा नियंत्रण आपण करू शकतो. बरोबर. त्यानंतर अशा प्रकारचे गादी वाफे आपण तयार करावेत, म्हणजे 3 मीटर लांब, 1 मीटर रुंद आणि 15 सेंटीमीटर उंचीची ही गादी आहे. हिच्यामध्ये पाऊस जरी झाला तरी पाण्याचा निचरा होतो आणि रोपामध्ये जी येणारी मर आहे हा मर त्याच्यामध्ये येत नाही. म्हणून अशा प्रकारचं हे तंत्रज्ञ विद्यापीठाने दिलेलं आहे. रोप टाकल्यानंतर साधारण 3 आठवड्यानंतर अशा प्रकारचे उगवण आपल्याला गादी वापर झालेली दिसते. त्यानंतर आपण ज्यावेळेस लागवडीसाठी रोपं तयार करणार आहोत तेव्हाच या साईजची रोपं, साधारण जी गाठ आहे खालची कांद्याची ही हरभऱ्याची एवढी झाली पाहिजे, तरच आपलं रोप लागवडीसाठी तयार झालं असं समजलं जातं. बरोबर. सर, आता ही रोपवाटिका करायची आहे तर नेमकी केव्हा करायची? आता सध्या रांगडा सीझन चालू आहे. हिची रोपवाटिका तयार करण्याचा कालावधी मागच्या आठवड्यापर्यंत होता, परंतु ज्यांना उशिरात उशिरा रांगड्याची लागवड करायची, उशिरात उशिरा म्हणजे 15 ऑक्टोबर पर्यंत, बरोबर, तर अशा रबीच्या ज्या जाती आहेत त्याच्यामध्ये N241 नावाची जात आहे, त्याच्यानंतर अॅग्रीफोन लाईटरेड नावाची एक जात आहे, अशा जातींचा जर वापर केला तर आता चालू शकतोय. परंतु याच्यापूर्वी ज्यांनी रोपवाटिका केली असेल त्यांनी फुले समर्थ विद्यापीठाने काढलेली एक चांगली जात सध्या हिला मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये मागणी आहे. फुले समर्थ ही लाल रंगाची जात आहे. हिची मान बारीक आहे आणि विशेष म्हणजे हिची पात जास्त वाढत नाही, त्यामुळे जे खालचा कांदा जो आहे तो चांगला पोहोचतो. बरोबर. त्यानंतर एक बसवंत 780 नावाची एक जात आहे, ती सुद्धा आपण जर लवकर आपण रोपवाटिका टाकायची असेल तर ह्या दोन लाल जाती आणि नंतरचं समजा उशिरा टाकायचं असेल तर रबीच्या दोन जाती हे आपण रांगण्यासाठी शिफारस करतो, त्याचा वापर होऊ शकतो. सर, आता जेव्हा आपण बी पेरतो, आपण जे आता गादी वाफे दर्शकांना दाखवले आपल्या स्क्रीनवर, तर हे बी पेरल्यानंतर रोपांचं जर स्थलांतर आपण ज्याला म्हणतो किंवा ज्याला ट्रान्सप्लांटिंग आपण म्हणतो, ते साधारण किती दिवसानंतर तयार होतात ही रोपं त्याचं स्थलांतर करण्यासाठी? मी आता सांगितलं हरभऱ्याची गाठ तयार झाली दिवसामध्ये काय सांगता येईल? 25 दिवसानंतर? दिवसामध्ये 6 ते 8 आठवडे. 6 ते 8 आठवडे टाकल्यापासून 6 ते 8 आठवडे म्हणजे तुमचं आता मातीची प्रत कशी आहे, म्हणजे साधारण 1 ते 1.5 महिना लागतो आपल्याला. 1 ते 1.5 महिना लागतो. बरोबर. मंडळी, कांद्याची लागवड, त्याची रोपवाटिका तयार करणे, त्याच्यानंतर त्याचं स्थलांतर करणे आणि त्याच्यानंतर आंतरमशागत, असे बरेच काही प्रश्न आपल्याला तज्ज्ञांना विचारायचे, पण त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. मंडळी, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. आज कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये चर्चा सुरू आहे कांदा लागवड तंत्रज्ञान या विषयावर आणि आपल्यासोबत तज्ञ आहेत डॉक्टर विनायक जोशी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, जिल्हा अहमदनगर इथून कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेत. एक सर प्रश्न विचारायचा होता पण तेवढ्यात एक फोन आलाय. महादेव पाटील काय विचारू इच्छितात? नमस्कार, विचारा. बुलढाण्यावरून महादेव पाटील काय विचारू इच्छितात? महादेवराव विचारा. हॅलो सर. हा, विचारा विचारा. मी कांदा लागवड केलेली आहे. कांदा लागवड केलेली आहे तर त्याच्या कांद्याच्या पाथीवर पांढरे डाग पडलेले आहेत. किती पाथीवर ना? किती दिवस झाले? आणि त्याच्यावरती जो 3 सातली लाल गोळी असते त्याचा अटॅक पण जास्त आहे. नाही नाही, कांदा लावून किती दिवस झालेत? कांदा लावून झाले साधारण 20-21 दिवसच झालेले आहेत. 20-21 दिवस झालेले आहेत. सर, त्यांनी सांगितलं की पाथावर, पात जी आहे कांद्याची त्याच्यावर पांढरे डाग पडले आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी सांगितलं की लाल कोळी किंवा थ्रिप्स म्हणजे फुलकिड्यांचा सुद्धा तिथे प्रादुर्भाव झाल्यासारखं त्यांना वाटतोय, तर काय सांगता? तुम्ही रोपवाटिकेमध्ये काही फवारणी केली होती का आतापर्यंत? मला वाटतं सर फोन त्यांनी ठेवला असा. जर आपण रोपवाटिकेमध्ये जर फवारणी केली नसेल आणि आता जर तुम्हाला जे पांढरे जे डाग दिसतात त्याला टाक्या नावाचा रोग म्हणतात, तो फुलकिडी मिळवतो. फुलकिडी पानाचं रस शोषून घेतात, तर फुलकिडीसाठी औषध लिहून घ्या तुम्ही. फिप्रोनिल 1.5 मिली 1 लिटर पाण्यामध्ये किंवा कार्बोसल्फॉन 1.5 मिली 1 लिटर पाण्यामध्ये
किंवा प्रोपेनोफॉस 1 मिली 1 लिटर पाण्यामध्ये हे मिक्स करून त्याच्याबरोबर एखादा बुरशीनाशक टाकू शकता तुम्ही. तर त्याच्यामध्ये मँकोजेब आहे, डायथेनियम 45 त्याला म्हणतात, किंवा कार्बेंडिंजिन किंवा बायोस्टीन असं त्याला म्हणतात, किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड किंवा ब्लायटॉक्स हे दोन्ही मिक्स करून एकाएक फवारणी दिली तर हा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो, कांदा परत पूर्वपदावर येऊ शकतो तुमचा. थोडक्यात सर आपण त्यांना सांगितलं की कीटकनाशक आणि बुरशीनाशक एकत्र जर फवारणी केली आणि आपण कीटकनाशकांची पण नावं सांगितली की फिप्रोनिल आणि प्रोफेनोफॉस आहे सांगितलं आपण आणि त्याच्यासोबत बुरशी नाशक आपण सांगितलं जसं बाविस्टीन आहे किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड. काही शेतकऱ्यांचा अनुभव सांगतो मी, आम्ही औषधं सांगतो. आता पाऊस येण्याचा भरभर पाऊस येत असतो, यावेळेस ते आपण त्याच्यामध्ये चिकट द्रव्य टाकायला पाहिजे, स्टिकर टाकायचं होते, औषधाचा म्हणजे उपयोग होतो आणि कांद्यावरील रोग तुमचे हे होऊ शकतात, बरोबर होऊ शकतात. सर आता जेव्हा आपण बियाण्यांचा विचार करतो, संत तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, तर बियाणं हे शुद्ध असलं पाहिजे. कारण आता बघितलं की कांद्याचं बियाणं हा एक मोठा विषय, कारण हायली क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप असं आपण कांद्याला संबोधतो. तर सर आता अशा परिस्थितीमध्ये कांद्याचं बियाण्याचं प्रत आणि कांद्याचं बियाणं नेमकं कसं असलं पाहिजे, कारण त्याची उगवण झाली पाहिजे आणि त्याची उत्पादकता मिळाली पाहिजे. आता भारतामध्ये कांद्याचं उत्पादन कमी होण्याचं कारण एकमेव आहे बियाण्याची क्वालिटी. आता जवळपास 70% जे आपल्या रोपवाटिका ज्या आहेत ते शेतकरी खासगी याच्याकडून रोप बियाणे घेतात, बरोबर. परंतु कांद्याचं बियाणं तयार करताना 2 जातीमध्ये 1.5 ते 2 किलोमीटर अंतर असावं लागतं, त्याला विलगीकरण डिस्टन्स असं म्हणतात, आयसोलेशन डिस्टन्स जी. तर ते शेतकरी राखत नाही. एक शेतकरी अमुक जात करतो, दुसरा शेतकरी परत पांढऱ्या रंगाची जात करतो, तिसरा शेतकरी पिवळ्या रंगाची जात करतो, त्याच्यामुळे सगळं मिक्स होऊन जातो, क्रॉस पॉलिनेशन होतं आणि प्रत मिळत नाही, बियाण्याची जैविक क्षमता लूज होते इथे. त्यामुळे तुम्हाला कांदा हवा तसा त्या व्हरायटीचा मिळत नाही. याकरता तुम्ही खात्रीलायक ठिकाणून कृषी विद्यापीठ असतील, शासनाकडून असेल, विलगीकरण अंतर ठेवलं की नाही याची चौकशी करून हे बियाणं आपण विकत घ्यायचं आहे. म्हणजे तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला सीड प्लॉट करायला पाहिजे आणि जे आयसोलेशन डिस्टन्स आहे दोन पिकांमधले जे अंतर आहे 1.5 ते 2 किलोमीटर 1.5 ते 2 किलोमीटर असलं पाहिजे आणि असं बऱ्याच ठिकाणी बघायला मिळत नाही, दिसत नाही. शेतकरी स्वतःच बी तयार करतात, त्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम आलेला आहे. सर आपल्याला स्लाईडच्या माध्यमातून काही असे फोटोग्राफ्स असतील की जसं आपण आयसोलेशन डिस्टन्स म्हणा किंवा कांद्याची लागवडीचे बियाण्याचा विषय नव्हता, त्यामुळे आता बरोबर. आता एक कांद्याचे आपण जे रोप आपण आता मागाशी विषय झाला रोपवाटिकेमधून आपण रोप काढणार 6 ते 8 आठवडे हो ते काढण्यापूर्वी खालची जी गाठ आहे ती हरभऱ्याची आकाराची झाली की नाही हे आपण बघणार. कांद्याचं रोप काढल्यानंतर 1/3 भाग आपण कट करायचा आहे पातीचा, स्क्रीनवर मी दाखवतोय हो, पातीचा 1/3 भाग कट झालेला आहे. त्यानंतर अशा प्रकारचे रोप आपण याला चांगल्या नंबर 1 प्रतीचं आहे रोप. त्यानंतर रोपाला ही प्रक्रिया करायची आहे बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची, त्याच्यामध्ये कार्बन डेंजिम आहे, त्याच्यानंतर कार्बोसल्फान आहे हे टाकून त्याच्यामुळे 2 ते 3 स्प्रे पुढचे तुमचे वाचणार आहेत, पुढच्या ज्या फवारण्या आहेत ते वाचणार आहेत. तर अशा प्रकारे रोपाची प्रक्रिया करून मग रोग आपल्याला सरीमध्ये लावायचा आहे. सर आपण असं सांगितलं की कांद्याचं रोप लावण्यापूर्वी आपल्याला कीटकनाशक आणि बुरशीनाशकाचं एक द्रावण तयार करायचं आहे आणि त्याच्यामध्ये ही जी आपण सांगितलं की वाटाणे एवढी जी गाठ झालेली जी आपला कांदा तयार झालेला छोटासा मुळांसकट तो त्याच्यात बुडवायचा आहे आणि नंतर आपल्याला एका ओळीमध्ये त्याची लागवड करायची आहे रानबांधणी करून, तो एक विषय आपला सांगायचा राहून गेला. सर कांद्यामध्ये रानबांधणी पण फार महत्वाची आहे. आता तुम्ही लागवड कशी करणार, आता रबीचे आम्ही सांगतो रबीचा कांदा सपाट वाफ्यामध्ये लावावा, खरीपचा आणि रांगड्याचा कांदा असरी वरंभार लावा. याचं कारण असं खरीप आणि उशिरा खरीप म्हणजे रांगडा कांदा जो आहे त्याच्यामध्ये पावसाचं प्रमाण त्या काळामध्ये असतं, तर असं पावसामुळे कांदा सडू नये, कांद्याचं नुकसान होऊ नये पिकाचं आणि पाणी जे आहे ते सरेवाटे बाहेर काढता यावं हा त्याच्या मागचा उद्देश. म्हणून सरी वरंभार लागवड आपण या 2 सीझनला करायला पाहिजे. रबी सीझनची लागवड तुम्ही सपाट वाफ्यामध्येच केली पाहिजे, कारण सपाट वाफ्यामध्ये एकसारखा आकाराचा कांदा निघतो. रबीची गुणवत्ता या दोन्ही सीझनपेक्षा सर्वोत्तम असते. या दोन्ही सीझनमध्ये गुणवत्ता कमी येण्याचं कारण म्हणजे सरी वरंभार जे आपण लागवड करतो त्याच्यामध्ये कांदे एकसारखे येत नाही, कांद्याचा आकार एकसारखा मिळत नाही, बरोबर. त्याच्यावर रोग आणि किडीचं प्रमाण त्या काळामध्ये खूप असतं, हो, वातावरण उष्ण आणि दमट असतं, बरोबर. त्यानंतर तणांचा किडीचा आणि रोगांचा प्रादुर्भाव या काळामध्ये जास्त असतो, त्यामुळे
त्या कांद्याची गुणवत्ता कमी असते, उत्पादनही कमी असतं रबीच्या मानाने. बरोबर सर, आता आपण बोलताना बोललं की तण, असं म्हणतात की तण खाई धन. तर सर, हे तणांचा प्रादुर्भाव जर कांदा लागवडीमध्ये झाला किंवा रोपवाटिकेमध्ये झाला तर तणांचा बंदोबस्त कसा करायचा? कांद्यामध्ये तणनाशकांचे असंख्य प्रयोग विद्यापीठामध्ये इतर संस्थांमध्ये झालेले आहेत. आता तण म्हणजे सर्वात मोठा खर्च शेतकऱ्यांचा. बरोबर, तणासाठी तण काढण्यासाठी खुरपणी ही कांद्यामध्ये अत्यंत किचकट प्रकार आहे. आणि सर, मजूर मिळत पण नाही आणि मजूर हल्ली उपलब्ध नाही. बरोबर, त्याकरता काय तोडगा काढावा म्हणून हे जे संशोधन विद्यापीठाने हाती घेतलं त्याच्यामध्ये पूर्वी आपण बासालीन कांदा लागवडीपूर्वी सांगायचो, कांदा लागवड करण्यापूर्वी शेतामध्ये वाफे तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये बासालीन नावाचं जे औषध आहे ते 10 लिटर पाण्यामध्ये 25 मिली या पद्धतीने आपल्याला ते फवारायला आपण सांगत होतो. त्यानंतर जसं जसं संशोधन पुढे गेलं तसं तसं उभ्या कांद्यामध्ये आपण तणनाशक फवारण्यासाठी शिफारस केली. तर त्याच्यामध्ये ऑक्झी फ्लोराफिन नावाचं एक औषध आहे, त्याला व्यापारी दृष्ट्या गोल असे म्हणतात, व्यापारी भाषेमध्ये शेतकरी वापरतात. त्याचं प्रमाण आहे 7.5 मिली 10 लिटर पाण्यामध्ये. आणि दुसरं जे आहे क्युजल फॉप इथाईल, त्याला टर्गा सुपर म्हणतात शेतकरी, व्यापारी नाव त्याचं टर्गा सुपर आहे. ते 10 मिली 10 लिटर पाण्यामध्ये हे जर दोन्ही एकत्र करून आपण मिसळून जर साधारण रोप लागवडीनंतर 2 ते 3 आठवड्यांनी जर कांद्यावर फवारलं तर कांद्यामध्ये जे तण उतरलेलं आहे त्याच्यामध्ये हरळ आहे, इतर काही तण आहेत त्याचं नाही नाटवलं आणि कांद्याला विशेष म्हणजे कांद्याला त्याचा काही परिणाम होत नाही आणि मजुरांची संख्या वाढते. आणि हे साधारण 3 आठवड्यानंतर दिल्यानंतर कांदा 45 दिवस म्हणजे 1.5 महिन्याचा झाल्यानंतर एक हाताने खुरपणी करून मग खतं वगैरे टाकून अशी काळजी घेतली तर उत्तम म्हणजे गुणवत्तापूर्ण उत्पादन आपण काढू शकतो. सर, एक फोन येतोय जळगाववरून, सोमनाथ माळी काय विचारू इच्छितात? नमस्कार, विचारा सोमनाथ जी, विचारा. हॅलो. हा सर, विचारा. विचारा. हॅलो सर, ते आपण सरांनी जो रांगडा कांदा आता समजा लावायचा सांगितलंय रांगडा. हॅलो. विचारा विचारा, आवाज येतोय. विचारा. आवाज येतोय पण टीव्ही स्क्रीन बंद झालाय आमच्याकडे. नाही, तुम्ही विचारा ना प्रश्न. विचारा प्रश्न. विचारा. रांगडा कांदा सरांनी आता सांगितला की नोव्हेंबर आपला जून जुलै म्हणजे समजा जुलै ऑगस्ट मध्ये लागायचं, आता त्याचं संपलाय संपा. बरोबर, संपलेली आहे. तर आता आमच्याकडे रांगडाची जळगावकडे समजा रांगडाची नोव्हेंबर आपलं डिसेंबर ते जानेवारी त्यावेळेस रांगडा कांदा बोलला होतो. आता आम्ही तो गुलाबी कलरचा जो कांदा आहे तो लावलेला आहे. बरोबर, आता बरोबर आहे. ठीक ठीक आहे. आता बरोबर लाल कांदा आताच लावत असतात. प्रश्न अजून तुम्हाला विचारायचा आहे काही सोमनाथजी? अपडेट म्हणून सनी येतो काय. हॅलो. हा हॅलो सर, विचार बोला. प्रश्न अजून काय विचारायचा आहे? रांगडा कांदा म्हटल्यानंतर आमच्या क्लिअर नाही वाटत आहे की रांगडा कांद्याची लागवड आपण सरांनी आता सांगितली की जून जुलै मध्ये रोप टाकायचे समजा त्याची लागवड. जून जुलै नाही, जुलै ऑगस्ट. आता वेळ निघून गेली आहे. जुलै ऑगस्ट मध्ये टाकायचे. गावरान कांद्याला रांगडा कांदा बोलला जातो तर म्हटलं ते गावरान कांदा रबी आणि उन्हाळी कांदा म्हणतात त्याला. गावरान कांद्याला रबी आणि उन्हाळी त्याची लागवड जी असते ती 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या काळात करायची. असं आहे का? आणि गुलाबी कलरचा जो लावलाय हा भेट कांदा लावलेला आहे. कोणता आता खरीपचा कांदा तुम्ही लाल लावला तो? बर सर, आता त्यांना थोडक्यात काय सांगता येईल आपल्याला काय करता येईल त्यांना? आता या ज्या जाती आहेत हे पण फार महत्वाचा आता प्रश्न अत्यंत महत्वाचा होता. काही शेतकरी काय करतात खरीपच्या जाती त्या रबीसाठी वापरतात, रबीच्या जाती खरीपसाठी वापरतात. चुकीचं असं चालत नाही. बरोबर, कांदा हे म्हणजे तापमान आणि सूर्यप्रकाशाला सेन्सिटिव्ह आहे, संवेदनशील आहे. संवेदनशील आहे. बरोबर, जर तुम्ही लॉंग डे व्हरायटी रबीतल्या ज्या व्हरायटी आहेत ते लॉंग डे व्हरायटी त्या जर शॉर्ट डे साठी टाकल्या तर तुमचे 100% डेंगळं येणार, तुमचे जोड कांदे येणार, तुमची सड जास्त होणार, कांद्याचा कालावधी वाढणार, पातीची नुसती वाढ होणार, हे प्रकार त्याच्यामध्ये येणार. जर कमी दिवसाचा कालावधीचे कांदा तुम्ही जास्त विषय कालावधी रबीमध्ये लावला तर त्यामध्ये सुद्धा फक्त पातीची वाढ होणार, कांदा खाली पोचणार नाही. पोचणार नाही. हे अत्यंत महत्वाचं आहे. आता फार चांगला प्रश्न शेतकऱ्यांनी विचारला, अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे कोणत्या सीझन मध्ये आपल्याला कांद्याची लागवड करायची आहे त्यानुसार जातींची निवड झाली पाहिजे. आणि मला असं वाटतं जर आपल्याला याविषयी माहिती नसेल तर तज्ञांचा सल्ला घेऊनच ही लागवड केली पाहिजे, म्हणजे नुकसान आपल्याला कमी करता येईल किंवा टाळता येईल. सर, आता आपण सांगत होतात की तणनाशकांविषयी सांगत होतात,
तर त्यातले काही मुद्दे राहून गेलेत म्हणजे मला दुसरा एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की कांद्यामध्ये मग खत व्यवस्थापन कसं करायचं, तर तणनाशकांच्या जो अवलंब शेतकऱ्यांना करायचा आहे तर त्याविषयी काय सांगायचं राहिलं आहे? तणनाशक आता मी सांगितलं, साधारण कांदा लागवड रोपाची पुनर्लागवड झाल्यानंतर 2 ते 3 आठवड्याने आपल्याला तणनाशक, मी जे सांगितले 2 ऑब्जी फ्लोरोफेन गोल आणि क्युजल पॉपिथाईल टर्गा सुपर, या व्यतिरिक्त अजून पेंडामेथिलीन नावाचं एक स्टॉम्प नावाचं एक तणनाशक मिळतं, ते सुद्धा कांद्यामध्ये चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग होऊ शकतो, परंतु एक कांदा लागवडीनंतर 3 आठवड्यांनी आपल्याला मारायचंय. सर मला एक प्रश्न विचारायचा व्यक्ती जो आपल्या लिस्टमध्ये नाही, की हे तणनाशकांचं मी आता रिसेंटली पेपरमध्ये वाचलं, टीव्हीवर पण बघितलं की एका मोठ्या कंपनीने बनवलेलं तणनाशक ज्याचा अमेरिकेमध्ये एका शेतकऱ्यांनी वापर केला आणि त्यानंतर त्याला कॅन्सर झाला आणि त्याच्यानंतर त्या कंपनीने त्या शेतकऱ्याला 2000 करोड रुपयाची भरपाई दिली, मध्ये मोठी बातमी होती की 2000 करोड रुपयाची भरपाई त्या शेतकऱ्यांनी मागितली आणि वकिलांनी त्यांना मिळवून दिली, त्यामुळे त्याला कॅन्सर झाला. तर सर आता जी आपण ही तणनाशकं शेतकऱ्यांना सांगतोय तर ही आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा सेफ आहेत का किंवा काय काळजी घ्यायला पाहिजे? आपण ही जे तणनाशक मारतो ही कांद्याची आपण सुरुवातीच्या काळामध्ये मारतो आणि त्याचा जो कालावधी असतो त्याचा अंश राहण्याचा तो साधारण 1-1.5 महिन्याचा असतो आणि कांदा निघतो 4 महिन्यांनी, बरोबर तोपर्यंत त्याचा अंश त्याच्यामध्ये टिकत नाही. म्हणजे सर मला असं वाटतं की ही म्हणजे त्याची फवारणी करताना किंवा त्याचा वापर करताना तणनाशकांचा शेतकऱ्यांनी खूप काळजी घेणं गरजेचं आहे, नाहीतर मग त्याचे विपरीत परिणाम आणि महाभयंकर परिणाम होऊ शकतात मानवी आरोग्यावर. तर मला वाटतं की तज्ञांनी याविषयी सुद्धा मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. सर आता एक महत्वाचा प्रश्न आहे की जेव्हा आपण लागवड केली आहे आणि तणांचा सुद्धा बंदोबस्त केलाय तर खत व्यवस्थापन याचं कसं करायचं? खत व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये आता सांगायचं झालं तर विद्यापीठाने कांद्यासाठी 100 किलो नत्र हे हेक्टरचं प्रमाण सांगतो मी, हेक्टर म्हणजे 2.5 एकर, 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश त्याचे टप्पे ठरलेले एक टाकायचे कधी. आता हे खतामध्ये प्रथम सर्वात प्रथम सांगतो कांद्यामध्ये सेंद्रिय खताचा वापर जास्तीत जास्त झाला पाहिजे जेणेकरून ज्याचं कारण आहे का साठवणीमध्ये हा माल आपल्याला साठवावा लागतो, हा माल जास्तीत जास्त टिकला पाहिजे, त्याला बाजार भाव मिळाले पाहिजे, शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे, ते करता सेंद्रिय खत त्याच्यामध्ये शेणखत आहे, हिरवळीचे खत आहेत त्याच्यामध्ये दह्यांचे आहेत, ताग आहे किंवा सोयाबीनचे जे पानं पडलेले आहेत, गांडूळ खत आहे किंवा गांडूळ खत आहे, तर असे जमिनी असे हे सेंद्रिय खत जास्तीत जास्त वापरून सेंद्रिय खताचं प्रमाण 70% तर रासायनिक खताचं प्रमाण 30% ठेवू, या मतापर्यंत आता आपण आलेलो आहे. जी सर अजून मला एक प्रश्न विचारायचा की समजा ठिबक सिंचनच्या माध्यमातून जर कोणी कांद्याची लागवड केली असेल तर 100% पाण्यात विरघळणाऱ्या खतांचा पण वापर आपण करू शकतो? विरघळणाऱ्या खते तर फार चांगली, याच्यामध्ये 19:19 ची मात्रा जी आहे ती अत्यंत चांगली आहे, त्याच्यामध्ये 10:26:26 जी मात्रा आहे ती सुद्धा चांगली आहे, तर ह्या 2 मात्रा कांद्याच्या सुरुवातीला आणि कांद्याच्या नंतर साधारण 1 ते 1.5 महिन्यांनी परत युरियाची मात्रा अशा पद्धतीने जर आपण मिश्र हे केलं खताचे जे डोस दिले तर कांद्याची गुणवत्ता, कांद्याचा आकार, कांद्याची चकाकी हे सर्व तुम्हाला चांगले सुरू आणि पाण्याची सुद्धा बचत होईल जर ठिबक सिंचनचा अवलंब आपण केला. त्यानंतर काही जीवाणू खते सुद्धा याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे, बरोबर. त्या जीवाणू खतामध्ये पहिले मी सांगायचं विसरलो, नर्सरीमध्ये एक व्याम नावाचं खत आहे, आपण जेव्हा रोपवाटिका करतो बियाणं टाकतो ते मी ज्या रेगा सांगितलं त्या रेगामध्ये जे व्याम साधारण एका वाप्यासाठी साधारण 50 ते 60 ग्रॅम ते रेगामध्ये टाकलं ते कांद्याच्या मुळांची वाढ चांगली होते जी आणि जमिनीतला फॉस्फरस ते ओढून घेतो. म्हणजे पीएसबी असेल ते? पीएसबी असेल नाही, फॅम नावाचं वेगळं खत आहे, बरोबर. आता पीएसबी आणि अजोस्पिरिलम हे जे 2 जीवाणू खते आहे हे लागवडीच्या वेळेस आपल्याला वापरायचे आहेत जी. अजोस्पिरिलम मध्ये त्याची पेस्ट करून त्याच्यामध्ये आपण रोप पडून मग लागवड केली तर हे जमिनीतलं नत्र हवेतलं नत्र ओढून घेतात, कांद्याची गुणवत्ता यामुळे सुधारते. पीएसबी याच्यामुळे जमिनीतला जो फॉस्फरस आहे जो उपलब्ध झाला नाही तो पिकाला उपलब्ध होतो, बरोबर. तर स्फुरद विरघळणारी जीवाणू त्याचं खत त्याचा सुद्धा वापर शेतकऱ्यांनी लागवडीच्या वेळेस करायला हरकत नाही, करायला पाहिजेच. सर आता आपण खतांविषयी सांगितलं थोडक्यामध्ये, तर खत व्यवस्थापन झाल्यावर पाणी व्यवस्थापन पण महत्वाचं आहे, तर कांद्यामध्ये कारण पाणी जास्त झालं तर कांदा कुजू शकतो, सडू शकतो, तर त्या बाबतीत काय आपल्याला दर्शकांना सांगता येईल? आता कांदा हे जे पीक आहे जिथे पाण्याची उपलब्धता कमी आहे असे सर्वसाधारण शेतकरी कांदा पिकाकडे वळतात, म्हणजे याचा अर्थ कांद्याला पाण्याचे जास्त प्रमाण नको आहे, बरोबर. आता खरीप कांद्याला तर पाण्याची गरज नसते शक्यतो, फक्त ज्या ठिकाणी पावसाने ओढ दिलेली आहे अशा ठिकाणी फक्त संरक्षित पाणी प्रोटेक्टिव्ह इरिगेशन ऍज अँड व्हेन रिक्वायर्ड यावेळेस शेतकऱ्यांनी करायला पाहिजे. आता काही ठिकाणी आपल्याला ठिबक सिंचनावर कांदा, आता आमच्या राहुरी तालुक्यामध्ये काही प्रगतशील शेतकरी आहेत, त्यांची मुलाखती सुद्धा आपण दूरदर्शनला ऐकलेली आहे,
वने नावाचे शेतकरी आहेत डॉक्टर वने, त्यांनी कांदा पूर्ण त्यांच्या 8-8 एकरचे प्लॉट ठिबक सिंचनावर आणलेले आणि त्यांची गुणवत्ता सुद्धा राहुरी तालुक्यात नंबर वन आहे. उत्तम आहे. तर ठिबक सिंचनाद्वारे सुद्धा आपण कांदा आता करू शकतो. पूर्वीचे जे आपण पाटाच्या साहाय्याने पाणी द्यायचो पण आता पाण्याचं प्रमाण पावसाचं प्रमाण आता दिवसेंदिवस कमी होत आहे. तर पाण्याची बचत होण्याच्या दृष्टीने ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन हे त्याला पर्याय आपल्याला चांगले सापडले. सर कांद्यामध्ये आपल्याला स्प्रिंकलर्स म्हणजे तुषार सिंचनाचा पण अवलंब करतो. स्प्रिंकलर म्हणून आपण वापरू शकतो. मायक्रो स्प्रिंकलर सूक्ष्म तुषार सिंचन पद्धती आपण त्याचा वापर आपण करू शकतो. सर आता आपण असं समजू की सूक्ष्म सिंचन पद्धती म्हणजे ड्रीप किंवा ठिबक किंवा तुषार सिंचन नाही आहे आणि एखाद्या शेतकऱ्याकडे पाणी आणि तो पाटाने जर पाणी देतोय तर काय दोन पाळ्यांमध्ये पाण्याचं काय अंतर असलं पाहिजे म्हणजे समजा हिवाळ्यामध्ये म्हणा आता तुमचा खरीप मधला कांदा आहे किंवा खंड पडला पावसाचा खरीप मधला कांदा 5-7 दिवसाच्या अंतराने खरीप कांद्यामध्ये साधारण 10-15 दिवसाच्या अंतराने 2 आठवड्याच्या अंतराने पाटाने पाणी द्यावं. रांगडा सीझन जर असेल तर 8-10 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावं. रबी सीझन जर असेल तर आणखी 5-6 दिवसाच्या अंतराने कांद्याला पाणी दिलं पाहिजे. पाणी पण ते जास्त देऊ नये. मोजकं पाणी कांद्याला जेवढं आवश्यक आहे. कांद्याला फक्त कांद्याची जी वाढ होती ती जमिनीच्या 15 सेंटीमीटरच्या वरच्या स्तरामध्ये होती. बरोबर. त्यामुळे जास्त पाणी देण्याची कांद्याला अजिबात गरज नाहीये. बरोबर. सर आता कांदा लागवड झालेली आहे आणि आपण खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापनाविषयी सांगितलंय तर आंतरमशागत पण काही महत्वाचा भाग आहे याच्यामध्ये. हो कांद्याला आंतरमशागत शक्यतो करीत नाही कारण कांद्याला जर आंतरमशागत करावी तर त्या खालचे जे कांदा असतो त्याला इजा होण्याची शक्यता असते आणि इजा झाला तर त्याच्यामध्ये जीवाणू प्रवेश करतात मग असा कांदा ह्याच्यामध्ये टिकत नाही साठवणुकीमध्ये. ते फक्त खुरपणी आणि थोडीशी भर देणे इथपर्यंत कांद्याची आंतरमशागत. बरोबर. भर द्यायला पाहिजे थोडीशी खुरपणी वाटलं तर करायला पाहिजे. सर आता काढणी पश्चातचं जे तंत्रज्ञान आहे किंवा काढणी नंतरचं जे तंत्रज्ञान आहे त्याविषयी दर्शकांना थोडक्यात सांगता येईल आपल्याला. ते अत्यंत महत्वाचं आहे कांदी कारण कांदा साठवणुकीसाठी काढणी पश्चात जे तंत्रज्ञान आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये कांदा माना 50% कांद्याची मान पडते त्याचं लक्षण आहे की कांदा आपला अपक्व झालेला आहे. असे 50% माना पडल्यानंतर मग कांदा काढणीला आला असं आपण समजावं. आणि सर पाणी पण बंद करायला पाहिजे तेव्हा. पाणी त्याआधी 3 आठवडे पाणी बंद करावं लागतं. कांदा काढण्यापूर्वी 3 आठवडे पाणी बंद करायचं. त्यानंतर 50% माना पडू द्यायचा. माना पडल्यानंतर कांदा काढणीला सुरुवात करायची. कांदा काढणी करताना पहिली ओळ काढल्यानंतर आपण दुसरी ओळ काढू. दुसऱ्या ओळीची पात पहिल्या कांद्यावर आली पाहिजे. अशाप्रमाणे शेतामध्ये तो कांदा पसरायचा आहे आणि हा कांदा शेतामध्ये 4-5 दिवस तसंच पडू द्यायचा आहे. याचं कारण असं कांद्याच्या पाटीमध्ये जो अन्नरस असतो तो पुन्हा कांद्याच्या त्या कांद्याकडे चालतो आणि त्यामुळे कांद्यामध्ये पापुद्रा तयार होतो वरचा. आता पापुद्रा म्हणजे एक कवच कुंडल कांद्याचं. पापुद्रामुळे बाहेरची जी आर्द्रता आहे ती कांद्यामध्ये घुसत नाही. संरक्षण मिळतं. बरोबर. सर महत्वाचा एक प्रश्न आहे आपल्याकडे. वेळेचं थोडं बंधन आहे की आता साठवणूक करायची आहे तर कमी शब्दामध्ये आपल्याला काय सांगता येईल. साठवणुकीसाठी कांद्याची जी आपण चाळी बांधणार आहोत ते जमिनीपासून 2 फूट उंचीवर असावी. त्यानंतर त्याला मधलं व्हेंटिलेशन हवा खेळती राहिली पाहिजे आणि कांद्याचा जो थर आहे तो 2 फुटापेक्षा जास्त नको. बरोबर. थर देताना एकदम पातळ थर द्या. पातळ थरामुळे कांद्याची साठवणूक सुद्धा वाढते. त्यानंतर कांद्या दर 15 दिवसांनी किंवा महिन्यांनी टायथेनियम 45 नावाचं बुरशीनाशक हे आपल्या चाळीमध्ये फवारून घ्यायचं. सर कांद्या पिकावर फवारणी करताना जे गेलं तरी त्यापासून अपाय होत नाही. त्याची काय टक्केवारी वगैरे कॉन्सन्ट्रेशन त्याचं 1 लिटरला 2.5 ग्रॅम अच्छा लिटरला 2.5 ग्रॅम फवारणी करायची आणि हवा खेळती राहील याची आपण काळजी घ्यायची. मंडळी कांदा लागवड तंत्रज्ञान हा विषय खरंच महत्वाचा आहे कारण कांद्याशिवाय आहार किंवा आपलं जेवण रुचकर होत नाही आणि संपूर्ण जगाला कांद्यामध्ये कांद्याला मागणी आहे. विशेष करून आखाती देशांमध्ये आपल्या देशातल्या कांद्याला खूप मागणी आहे आणि सर इथे आलेच आणि सरांनी अत्यंत साध्या सोप्या भाषेमध्ये कांदा लागवड तंत्रज्ञानाविषयी आपल्याला खूप चांगली माहिती दिली. मंडळी पुढल्या आठवड्यात याच दिवशी याच वेळी आपण कृषी दर्शन कार्यक्रमांतर्गत आपल्या माहितीसाठी विषय निवडलाय जनावरांच्या आहाराचे व्यवस्थापन. कार्यक्रमात तज्ञ श्री डॉक्टर सुरेश जगदाळे विषय विशेषज्ञ शैक्षणिक पशुधन प्रक्षेत्र संकुल मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय मुंबई हे तज्ञ असतील. याविषयी जर काय आपले प्रश्न असतील तर जरूर कार्यक्रम सुरू असताना विचारा. मंडळी आपल्या प्रश्नांचे आपले जे अभिप्राय असतो ते आम्हाला नेहमीच अभिप्रेत असतात तर पत्र लिहून काय कळवायचं असेल तर आमचा पत्ता असा आहे. निर्माता कृषी दर्शन फोन इन लाईफ पांडुरंग बुतकर मार्ग दूरदर्शन केंद्र वरळी मुंबई 4000030. ईमेलच्या माध्यमातून सुद्धा आपण आम्हाला सूचना करू शकता आपले अभिप्राय कळवू शकता
ईमेल आयडी खाली दिलेल्या आहेत, कृषी दर्शन DDKMumbai@gmail.com आणि कृषी वार्ता DDKMumbai@gmail.com. फेसबुकच्या माध्यमातून, पोर्टलच्या माध्यमातून आणि युट्यूबच्या माध्यमातून, म्हणजे हा कार्यक्रम जर आपल्याला बघता नसेल, आला मिस झाला असेल, तर युट्यूबच्या माध्यमातून हा कार्यक्रम आपल्याला परत बघता येईल. सर, आपण इथे आलात आणि अत्यंत साध्या सोप्या भाषेमध्ये कांदा लागवड तंत्रज्ञानाविषयी आपण माहिती दिली, आणि मला असं वाटतं खरंच तंत्रज्ञान जर शेतकऱ्यांनी अवगत केलं तर कांदा जो डोळ्यात पाणी आणतो ग्राहकाच्या किंवा शेतकऱ्यांच्या, तर मला असं वाटतं कुठेतरी त्याच्यावर एक आपल्याला त्याच्यावर मार्ग आपल्याला दिसेल या तंत्रज्ञानाचा अवलंब केला तर. सर, मनापासून आपल्याला धन्यवाद. नमस्कार.